इंटरनेशनल पब्लिक स्कूल कोगनोळी मी बाबासाहेब वराळे. आज या ठिकाणी आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाबद्दल अभ्यास करणार आहोत. तर नमस्कार, पहिल्यांदा आपण बघूया आज या ठिकाणी इयत्ता चौथी इयत्ता चौथीचा विषय मराठी. यामध्ये पहिली कविता आहे आपल्याला बघायची आहे, भारत गौरव घेऊ. तर आपल्याला माहिती आहे की आपण आपला देश कोणता आहे, आपलं गाव कोणतं आहे, आपण कुठं राहतो, काय करतो, किंवा आपला देश कधी स्वतंत्र झाला, या स्वतंत्र हा देश स्वतंत्र करण्यासाठी किती लोकांनी झटलं किंवा काय केलं, या कवितेमध्ये आपण आज इथं बघणार आहोत. किंवा या कवितेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपला देश कसा आहे, किंवा आपल्या देशामध्ये धार्मिक विविधता कसं आहे, किंवा विविधतेत एकता कशा पद्धतीनं आहे, हा हे सर्व आपण या पाठामध्ये शिकून घ्यायचं आहे. आज आपण सुरुवात करूया मराठी पाठ पहिला, भारत गौरव गीत. तर विद्यार्थी मित्र, पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवतो की तुम्ही फक्त ऐकायचं आहे आणि नंतर तुम्हाला या कवितेविषयी, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे याविषयी तुम्हाला सांगतो. तर पाठ पहिला भारत गौरव गीत, या कवितेची कवी आहे श्याम कुर्ले. हे कोण? श्याम तर बघा कविता काय. बहुत पाहिले देश जगी परी तुझसम तूच महान, बहुत पाहिले देश जगी परी तुझसम तूच महान, तूच आमची शान भारता, तूच आमचा मान. विभिन्न धर्म विभिन्न जाती परी सर्वांची समान नाती, मानवतेचा विश्ववृक्ष हा इथे वाढतो छान, हिमगिरीचा उन्नत माता पावन इथली गंगा माता. फळाफुलांचा देश आमचा अम्मास हा अभिमान, देश असे हा नलवीरांचा लक्ष्मी अहिल्या अनपन्नांचा. देशासाठी नरनारींनी इथे वेचले प्राण, स्वातंत्र्यास्तव बापू लढले परसत्तेचे निशाण पडले. निलाकाशी फडकत राही आज तिरंगी निशाण, मेल तर का पुनर्जन्म तर पुन्हा मिळवा याच भूमीवर, जन्मी जन्मभूमी तुझ्यासाठी मरणाचे वरदान. तर बघा विद्यार्थी मित्र, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा या कवितेत काय आहे, तर या कवितेचा मुख्य हेतू काय, किंवा मुख्य गाभा काय. तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण कोण लढलं, किंवा नरनारी, या ठिकाणी एक वाक्य आहे, एक शब्द आहे बघा, नरनारी. नरनारी म्हणजे काय, तर आपल्या देशासाठी पुरुष असू देत किंवा स्त्रिया असू देत, सर्वांनी आपलं प्राण इथं अर्पण केलेलं आहे, किंवा देश स्वतंत्र करण्यासाठी लढा दिलेला आहे. त्याचबरोबर आपला देश कसा आहे, आपल्या देशात विविधतेत एकता कशा प्रकारे नांदते, किंवा आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे जाती धर्म आहेत, तर एवढे जाती धर्म असून देखील आपण गुन्ह्यागोविंदाला कशा प्रकारे राहतो किंवा कसं राहतो, परत आपल्याला जर जन्म घ्यायचा असेल तर कुठं घ्यावा, असं या देशाचं किंवा या आपल्या भारत मातेचं गौरव या ठिकाणी. गौरव म्हणजे काय पाहिजे, गौरव म्हणजे सन्मान केलेला आहे भारत मातेचा, व आपल्या देशाचा सन्मान या कवितेमध्ये केलेला आहे. तर बघा आता आपण सविस्तर बघूया. बहुत पाहिले देश जगी पर तुझसम तूच महान, तुझा आमची शान भारता, तुझा आमचा मान. बघा या जगामध्ये भरपूर देश आहे, तुम्हाला माहीत आहे भरपूर देश आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, त्यानंतर पाकिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भारत आहे, असं प्रत्येक वेगवेगळे देश आहे. पण या ठिकाणी कवी काय म्हणत आहे बघा, तर बहुत पाहिले देश जगी, बहुत पाहिले देश जग, या जगामध्ये मी बहुत, बहुत म्हणजे काय अनेक, ज्या मी या जगामध्ये भरपूर असं देश, बहुत म्हणजे काय भरपूर असं देश बघितलेलं आहे. पण या जगातला तुझ्यासारखा तूच असा देश आहे कुठला देश, तर भारत देश हा फक्त तुझ्यासारखा तूच असा एकमेव देश आहे. तूच आमची शान भारता, तूच आमचा मान. बघा शान म्हणजे काय, तर आपली शान आहे तू, शान म्हणजे काय मान आहे आपला, आमचा तो मान आहे. तर कवी काय म्हणतो बघायचं, तर भारत माता किंवा हे भारता, या जगामध्ये मी भरपूर देश बघितले आहेत, पण या जगातील सगळ्या देशामध्ये तुझ्यासारखा तू एकमेव देश आहे, तर तूच आमची मान आहे, आमची शान आहे, असं कवी या भारत देशाबद्दल गौरवोद्गार काढत आहे. विभिन्न धर्म विभिन्न जाती परिसर्वांची समान नाती. बघा भारत मातेला काय येतं,
का परमात्मा सन्मान केलेला आहे? विभिन्न जाती आहेत आपल्या भारत देशामध्ये, विभिन्न जाती आहेत। बघा आपल्याला माहित आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बघा आपल्या आपल्याला कोण विचारतो तुझी जात कोणती, कोणता धर्म कोणता, तर आपण सांगतो बघा मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी मराठा आहे, मी कोळी आहे, मी कोष्टी आहे, बरोबर आहे की नाही? तर आपल्या देशामध्ये असं विविध प्रकारचे जाती धर्म आहेत। तर हे एवढं सगळं विभिन्न म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, तरी पण इथं राहणाऱ्या सर्वांच्या सर्वांची नाती जे आहे ते नाती समानच आहेत। बघा आपण एकमेकांच्या सोबत कधी मानतोय काय? नाही। तर आपली जी जाती धर्म आहे या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण आपले नाती सांभाळत असतो किंवा आपण गुण्यागोविंदांना राहतो। म्हणूनच कवीने काय म्हटलेलं आहे, तर या देशामध्ये विविध देश आहेत, विविध जाती आहेत, विविध धर्म आहेत, तरी देखील आपण आपली नाती टिकून राहिलो आहोत आणि विविधतेत एकता आपण सांभाळत आहोत। मानवतेचा वृक्ष हा तिथे वाढतो छान। तर का म्हणलेलं आहे, आपण आपल्या जाती धर्म विसरून सर्व काय विसरून मानवतेचा वृक्ष, मानवता आपण आपल्या मनामध्ये एक मानवता, एक धर्म, सगळ्या धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवता आपण इथं दाखवत आहोत। आणि या मानवतेचा वृक्ष म्हणजे आपल्या या मानवतेचा वृक्ष या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवत आहोत आणि अशाच पद्धतीनं आपण या भारत देशामध्ये राहत आहोत। म्हणजे काय, आपण या मातेचा सन्मान करत आहोत, भारताचा सन्मान करत आहोत आणि या देशामध्ये, या जगामध्ये अनेक देश आहेत, या प्रत्येक देशातील किंवा या जगामध्ये असणाऱ्या देशामध्ये भारताला भारतालाच का श्रेष्ठ मानलेलं आहे? तर या भारतामध्ये विविध जाती धर्म असून देखील विशेष एकता आहे, विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत, तर एवढं सगळं असून देखील आपण आपल्या आपली जी नाती आहे, मानवता जी आहे, ती मानवता टिकून हा वृक्ष अशाच पद्धतीनं वाढवत आहोत।